नमस्कार मित्रों, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट मालवणहून. मित्रांनो, मालवणला आलोय. मालवणला आल्याच्या नंतर खरं तर 2 वर्ष तब्बल आपण यांना इथल्या कुठल्याच पॉईंटवरती गेलो नव्हतो. आज देखील आपण सकाळी सकाळी सिंधुदुर्गवरती जाण्याचा प्लॅन केलेला, पण तब्बल उठेउठेपर्यंत 11 वाजले, त्याच्यामुळे काल रात्री आपण पर्यटन महोत्सवातून आलो होतो उशीर एकदम 2 वाजेपर्यंत. हे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल ऑलरेडी. आत्ता मी निघतो आहे चिवला बीचला. आपल्या सोबत आहेत ना आपल्या कोकण संस्कृती फॅमिलीतले सदस्य आहेत. तुम्हाला दाखवतो कोण आहेत ते. तुझं नाव सांग. माझं नाव पूर्वी. व्हिडिओ बघतेस तू? हो. हो ना. तुमचं? हो, माझं नाव पुरुषोत्तम. अरे नमस्कार. हॅलो. हाय. नाव? भक्ती लाड. अरे वा. किरण लाड. किमया. हे सगळे आहेत ना आपले कोकण संस्कृती फॅमिली मेंबर आहेत. त्यांच्यासोबत आता आपण चिवला बीचला जाऊया. चिवला बीचला. ही छोटी तर एकदम नाचायला लागली होती काल मला बघा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. यांच्यासोबत आता आपण चिवला बीचला जातोय. सो मित्रांनो, आपण चिवला बीचच्या दिशेने होतो आणि कसं आहे, आपल्या कोकण संस्कृती परिवारातले बरेच सदस्य आपल्याला मालवणमध्ये भेटतात. तर त्याचपैकी आता आपले दादा भेटलेत. दादा नाव सांगा. सुशांत आचरेकर. कुठलं गाव? आडवली. आडवली. माझं माहेरी सासरवाडी इथे कांदळगावला. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्यांची फॅमिली. नमस्कार. बहीण. नमस्कार. व्हिडिओ बघता? हो, खूप खूप बघतो. कसे कसे वाटतात? मस्त एकदम. बस बस, थँक्यू. मन भरत आवडलं सगळ्या गावात लावलं. नक्की नक्कीच नक्कीच. भेटू पुन्हा. हो, थँक्यू थँक्यू. फायनली चिवला बीचला येऊन पोचलो. बऱ्याच दिवसाने नाही तर बऱ्याच वर्षाने, तब्बल 2-2.5 वर्ष आपण वर्षापूर्वी इकडे आलो होतो आंगणेवाडीला. तेव्हा आपल्या मित्रांसोबत इकडे मस्तपैकी फेरफटका मारलेला आणि आज फायनली आपल्या या छोट्या मित्रमैत्रिणींसोबत चिवला बीचवर आलोय. बीच कसं वाटतंय? मस्त. भारी ना. हो. चला मग, भिजणार ना तू? हो. चला पोहून येऊया आतमध्ये बीच वरती. हो. पण मी कपडे ना आणलेत. अरे बापरे, तुला एकटीलाच भिजावं लागणार. कपडे तर आणले नाही, पण आहे ना या पाण्यात भिजायचं आहे ना. मो काही आवरत नाही. खरंच 2 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो ना, तर भरपूर पाण्यामध्ये एन्जॉय केलं होतं. पण आता जीन्स भिजली आहे, थोडे कपडे भिजतील, पण थोडंसं आत जाऊया. आपल्यासोबत काय बॅग वगैरे असल्यामुळे आपण पोहू शकत नाही. फायनली जे काही भिजायचं ते भिजून जाऊ दे. सगळं भिजतंय राव. कसं आहे, चिवला बीचला आल्यानंतर भिजलं नाही तर म्हणतात ना मन शांत होत नाही, त्याच्यामुळे आता काय मनाची शांती म्हणून कपडे येतात पाण्यात मी भिजलो. बॅग होती त्याच्यामुळे काय बघ, डुबकी बिबकी सूर नाही मारला हे बोललो नाही. ठीक आहे राव, पुढच्या वेळी होतो तब्येतीत एकदम तयारीतच येऊ. वॉटर स्पोर्ट करू आणि भरपूर काय एन्जॉय करू. आता आहे ना आपल्यासोबत आलेत ना, आपल्यासोबत जे छोटे मित्र आलेत ना, ते पाण्यात एकदम मनसोक्त आनंद घेत आहेत. आपण बसलो आहे या बोटीवरती. छोटीशी बोट आहे, कुठेतरी बोटीने देखील प्रवास करू अशा छोट्याशा कुठेतरी मासेमारीचा व्हिडिओ बनवू. म्हणजे जाम भारी चिवला बीच, एक नंबर. मित्र चिवला बीचवर आलोय, मस्तपैकी हवा एन्जॉय करतोय आपण. आपले मुंबईतून काही मित्र आलेत. कुठून आलात मित्रांनो? भांडूप. भांडूप मधून. कुठून? उत्कर्ष नगर. अरे वा, उत्कर्ष नगर. नाव काय तुझं? पियुष संकेश. गाव कोणतं? रत्नागिरी. कुठे रत्नागिरीमध्ये? लांजा. लांजा. तुझं? कणकवली. अरे वा, जबरदस्त. म्हणजे तुला विचारायला नको इकडचे बीच कसे आहे. तुला कसं वाटलं? भारी ना. आवडलं ना मालवण? मग आता सांग, येवा कोकण आपलंच असा. भारी चिकला भाऊ आपला. हा फायनली चिवला बीच वरती आपला ना एन्जॉयमेंट झालेला आहे. मी काही भिजलो नाही, पण या लहान मुलीने ना एकदम धमाल केली. माती काय वाळू, सॉरी माती नाही वाळू, फेकून मारू ते सगळ्या. मजा आली ना. आता हे सगळे परत एकदा होमस्टे, जिथे आपण राहिलो आहे सारा होमस्टेलाच आता तुम्ही, पण तिथून आता जाऊन मग तुम्ही फ्रेश होतील आणि परत एकदा रॉक गार्डनला येतील. तोपर्यंत मी पुढे येऊ. ओके, मी बाईक घेऊन रॉक गार्डनला जातो आहे. तुम्ही या पाठवून आरामात. मंडळी चिवला बीचला आलो होतो, सहजच असा उभा होतो. पण आपल्या कोकण संस्कृती परिवारातले आहेत ना मोठे, म्हणजे मोठे व्यवहार तर आहेत, पण याचे बच्चे कंपनी देखील आहेत. आपले छोटे मित्र भेटले आहेत,
हॅलो हाय सर. कसे वाटतात व्हिडिओ? चांगले. पहिलं तुझं नाव सांग. आदित गायकवाड. तुझं? आर्यन कदम. छोटस नाव. छोट कसे वाटतात व्हिडिओ? मस्त वाटतात. ओके, थँक्यू. असंच बघत राहा आणि पाहत राहा व्हिडिओ आणि मित्रांसोबत शेअर करत राहा. ओके, टाटा. अरे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा, जे काय करायचं ते करून टाका. हा, थँक्यू. फायनली आपण रॉक गार्डनला पोहोचलो. रॉक गार्डनच्या अगोदरच ना इकडे मस्त पैकी छान असं लहान मुलांसाठी आहे ना, इकडे रिमोट कार आहे आणि समोरच खाण्याचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. मित्रो, कसं आहे मालवणमध्ये आल्याच्या नंतर आहे ना, आपल्या कोकण संस्कृती परिवारातले आहेत ना भरपूर सदस्य भेटले आहेत, त्यापैकी अजून एक आता रॉक गार्डन झालं, अजून एक आपले सदस्य भेटले आहेत. नमस्कार, तुमचं नाव सांगा. सानिका प्रभू. गाव कोणतं? हिरे. अच्छा, मुंबईवरून? मुंबईला असतं. बरं, कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटतात, बघते ना मध्ये मध्ये. थँक्यू. हा, काय भारी वाटते राव ह्या खडकावरती बसून समोरचा सनसेट बघण्याची काय अचूक काय आनंद आहे ना. हा हा, अप्रतिम, छान भारी. गार्डनवरती आल्याच्या नंतर ना एवढं छान वाटतं ना अप्रतिम. खरं तर त्या खडकावरती बसून असंख्य लाटा पाहत पाहत हा सूर्यास्ताचा अनुभव घेणं काहीतरी वेगळीच मजा. जाम भारी. इथे येऊन आहे ना खूप रिलॅक्स व्हायला होतं. मालवणमध्ये आलात तर रॉक गार्डनला नक्कीच संध्याकाळच्या वेळी भेट द्या, सूर्यास्ताच्या वेळी भेट द्या. इथून पाहिलेला सूर्यास्त नक्कीच तुमच्या आठवणीत राहील. जाम भारी वाटतं. खरंच ही खूप सुंदर जग आहे. कोकणातल्या अशाच अनेक सुंदर जग आहेत, पण कसं आहे पर्यटक येतात ना ते फक्त इकडे आता दोन तीन बॉटल फेकून गेलेत. सो अशा जागांवरती आपण आहे ना कचरा कितपत येऊन करणं योग्य आहे प्लीज कमेंट करा. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी कळली पाहिजे. मी देखील प्लास्टिक बॉटल घेतो, पण जिथे डस्टबिन आहे, जिथे कचरापेटी आहे, तिथेच आपण टाकतो. पण अशा या ठिकाणी आहे ना भरपूर थोडंसं हे झालं आहे, कचरा वाढत चाललं आहे. मित्रांनो, चिवला बीच आणि त्याच्यानंतर रॉक गार्डन करून आहे ना आपण फायनली परत एकदा आपल्या होमस्टेवरती आलो आहोत. आणि आपल्याबरोबर जे म्हणतात ना सुरुवातीला जी आमची टीम होती ना ती विस्कळीत झाली. मी आलो आणि आता हे निघाले. बघ कुठे गेली. इतकी वेळ लागतो तयार व्हायला तुला. बाप रे बाप रे, एवढं काय वेळ लागला? मेकअप केलास ना, खरं सांग. ओके, जाऊन या जाऊन या. आता फाउंटन शो आणि लाइटनिंग शो असला तर असेल, एन्जॉय करा. सो मित्रांनो, आपण तर हा व्हिडिओ तुमचाच इथेच थांबवतो. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओसही नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून संपतो या कोकण आपलोच असा. टाटा.